नमस्कार. आयच्या कार्यावळींत तुमकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार. 2020 सुरू जाला सगळ्यांक हुनहुनीत परबी. आनी आयज असो योगायोग आसा. आमची भारतांतली पयली महिला सावित्रीबाई फुले हांची जयंती. आनी शिक्षण क्षेत्रांत किंवा समाज सुदारक चलयांची पयली शाळा काडपी महिला आनी पयली महिला शिक्षक अशें सगळें तिणें काम केल्लें आसा. सो आयज तिका अभिवादन करून आमी आमच्या आयच्या कार्यावळीक सुरवात करता. आयचो विशय आसा माय भाशेंतल्यान शिक्षण खरेंच गरज आसा काय ना. आनी ताजे खातीर आयज आमचे बरोबर आसात मानेस्त बाब दिलीप बेतकेकर. आमी अशें म्हणुया की ते सरस्वतीचे पुत्र आसात. तांचे कडेन जबाबदारी आसा विद्या भारती राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून, अध्यक्ष गोवा विद्या प्रतिश्ठान, संपादक पालक मित्र. तांचे शैक्षणीक क्षेत्रांत एम ए इन इंग्रजी आसा, एम ए इतिहास, एम ए राज्यशास्त्र, एम ए समाजशास्त्र, बी एड, आनी त्याच बरोबर 20 वर्सां अध्यापनाचें तांणी कार्य केलां. अशें म्हणटात विद्यादान सर्वश्रेश्ठ दान आसा. आनी ती विद्येची जी पुंजी आसा पोटली आसा ती कोणूच घेवंक शकना. कारण मनीस कितेंय दिवंक शकता, जागो जमीन पयसो अडको, पण जें सरस्वतीचें मेळिल्लें दान आसा हें खंयच वचना. आनी हें कार्य तांचें खूब मोठ्या प्रमाणान चलता. आयज देशभर तांची 1000 वयर व्याख्यानां जाल्लीं आसा. वेगवेगळ्या स्कुलांनी वेगवेगळ्या शिक्षकां खातीर, वेगवेगळ्या भुरग्यां खातीर किंवां वेवस्थापन समिती आसता तांच्या खातीर की खूब तरेच्यो वेगळ्यो कार्यावळी ते घेतात की तातूंतल्यान समाजान आपल्या भाशेन शिक्षण भुरग्यांक कितलें बरें, ताजो उपयोग कसो जातलो किंवां त्या भुरग्यांचो फुडार कसो आसा हाजे बद्दल ते उलयतात. तांची आतां पर्यंत खूब पुस्तकांय छापलेलीं आसा, साहित्यानूय तांचें खूब काम आसा. जवळ जवळ 501 लेख तांणी मराठीन, कोंकणीन, इंग्लिशीन आनी हिंदीन बरयल्ले आसा. तांणी पुस्तकां जीं बरयल्यात तातूंत एक पुस्तक म्हणजे आसा आमी पुत्र शारदेचे पालकायन, काही जनांतलो काही मनांतलो, सप्तपदी आनी देवाण घेवाण हम सरस्वती पुत्र ह्या हिंदीतल्यान ट्रान्सलेशन आसा. सो अशीं तांची पुस्तकां प्रकाशीत जाल्लीं आसा. आनी अशें हें मानेस्त आयज आमचे बरोबर हांगा आसा. तुमचे खुबशे प्रश्न आसतले की आमी आयकतात उलयतात किंवां मॅसेजी पळयतात, एकदां आमकां दिसता की आमी कितें करप आनी कितें करप ना. सो तुमची शंका, तुमचे प्रश्न तुमी आमकां ह्या नंबराचेर विचारात, ते जापो दितले. आमचे नंबर आसा 2-2-2-2-4-2-4. परत एकदां ऐकयात, 2-2-2-2-4-2-4. नमस्कार सर, आयच्या कार्यावळीन तुमकां येवकार. धन्यवाद. तुमचो सगळो आमी आढावो घेतला. म्हणजे घेवपा फाटी उद्देश आसा की जायते लोक गोंयकार तुमकां वळखतात खबर आसा, तरी सुद्दां कितें करता आनी खंय आसा हाची म्हायती नासता. सद्याची काळाची गरज आमी म्हणटात की मातृभाशेंतल्यान शिक्षण, आनी जागतीक परिशदेन सुद्दां अशें नोंद जालां की आसचें. सो तुमकां कितें दिसता? ही केवळ आयच्या काळाचीच गरज आसा अशें ना, ही सनातन गरज आसा की आवय भाशेंतल्यान माय भाशेंतल्यान शिक्षण जावपाक जाय. सगळे शिक्षण तज्ञ हाच्या बद्दल एकमतान म्हणतात की माय भाशेंतल्यान शिक्षण जावपाक जाय. त्यामुळे फक्त आजच्या काळात कालची गरज आशिल्ली, आजची गरज आसा आनी फाल्यांचीय गरज आसा. पण ताजे गरज आसा, पण ताजे आमकां फायदे किंवां तातूंतल्यान कसो भुरग्यांचो किंवां सगळ्यांचोच की उदरगत कशी जावंक शकता? अशें पळय की भाशा ही अत्यंत महत्वाची, कारण बाकी खंयचेय विशय जर कितें शिकपाचें जालें, विचार व्यक्त करपाचें जालें, जाल्यार ताका भाशेचें एक अधिष्ठान जाय पडटा, बेज जाय पडटा. भाशे शिवाय कांय आसूं शकना. आनी भाशेंतल्यान संस्कृती
पहिल्या पिढीतल्यान दुसऱ्या पिढयेकडले त्याच्या फुडल्या पिढयेकडे वता ही भाषेच्या माध्यमातल्यान वता म्हणून अत्यंत महत्त्वाचे. गणित शिकतलो, इतिहास शिकतलो, खंयचा विषय शिकतलो जाल्यार मूळ भाषा. आता ही भाषा कशी शिकतात भुरगे किंवा कशी भाषा तयार जाता? सामान्यपणे आवयच्या पोटान असतानापासूनच खरे म्हणजे त्याच्या भाषेची तयारी जाता. जन्मल्यानंतर भुरगो जेन्ना जन्माक येता तेन्ना तो परिसरातली आजूबाजूची जी सगळे ऐकता तातूंतल्यान त्याच्या भाषेची तयारी जाता. आमच्या मेंदू भितर भाषेशी संबंधित दोन अत्यंत महत्त्वाची सेंटर्स असा केंद्र असा व्हर्निक आणि ब्रोकास. उलोवपाक लागच्या पहिली, प्रत्यक्ष उलोवपाक लागच्या पहिली खूप पहिलीपासून भाषेची एक तयारी सुरू असता. जे तो भुरगो ताका उलोवंक येना पण तो जे ऐकता ते सगळे हळू त्याच्या त्या सेंटरा भितर स्टोर जाता. आणि मागीर प्रत्यक्ष तो उलोवपाक लागता त्यांना ते सगळे त्याच्या आधाराचे उलयता. आणि म्हणून भाषेचे जो शिकपाचे जे स्टेप्स असा पायऱ्यो असा ते पहिली ऐकप लिसनिंग, ताच्या नंतर पुढची जी हे असा ते उलोवप, ताच्या नंतर ताच्या पुढचे जे असा ते करप, बरोबर वाचन करप आणि त्याच्या पुढे लेखन करप. हे चार स्टेप्स म्हणजे ऐकप, श्रवण, उलोवप, संभाषण, वाचन आणि त्याच्या नंतर लेखन. ह्याच क्रमान जाता. म्हणून ज्या भुरग्यांक बऱ्या प्रकारची भाषा ऐकूंक मेळटा तो फुडें वचून बरी भाषा उलोवंक शकता आणि तो बरे भाशेन फुडली भाषेचो उपयोग करू शकता. तर हे भाषेचे जे शास्त्र असा ते बऱ्याच लोकांक खबर नसता. बरोबर. आणि म्हणून खूप लोकांच्या मदी गैरसमज असता. जी भाषा ताका परिसरात ऐकूंक मेळटा, जे शब्द त्याच्या कानार पडटा ते सगळे त्याची प्रिपेरेशन ऐकत 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 आणि मागीर उलोवप असतात त्याचे. तर हे खबर नसल्यामुळे गैरसमज जाता, गडबड जाता. मराठी शाळा किंवा आम्ही पहिली जी शाळा शिकताली आणि एकत्र कुटुंब आशिल्ले की खूप भुरगीं असताली. बरोबर. एक व्हडल्याक दप्तर हाडले किंवा व्हडल्याक पुस्तक हाडले ते धाकटे पर्यंत एक वापरताले असो असतात. आणि ती शाळेची गोडी किंवा शाळेन घेणारे ते पाडे किंवा शाळेन तुम्ही म्हणतात तसे वाचन, मोठ्या मोठ्यान वाचपाक लावप धडे, कविता पाठांतर करून घेऊ, हो हाली हे कमी जायत गेलो. सो हाचो परिणाम शाळेंचेर कसो जाता किंवा आमच्यो ज्यो हेड वाठारान शाळा असतात त्या शाळांक तुमकां किती सांगन दिसते ह्या विषयाची? हे जसे पहिलीच्यो काही पद्धती असतात म्हणजे पाठांतर करप, पाडे गीत वगैरे ते लयीन म्हणप, त्याचा उपयोग असाच. पण प्रत्येक जुनी गोष्टच धरून बसवायची अशी गरज ना. काळाप्रमाणे नवीन नवीन जी सगळे अनेक प्रकारचे नवीन नवीन विषय येतात, टेक्नॉलॉजी येतात, सिद्धांत येतात, विज्ञान, विज्ञानाच्या माध्यमातल्या नवीन संशोधन येतात, ते सगळे ब्लेंडिंग जावपाक जाय, त्या सगळ्याचो उपयोग करपाक जाय. पण दुर्दैवान असे एक जाता की जुनी एखादी गोष्ट जुनी म्हणून काढून आणि प्रत्येक नवी गोष्ट ही कवटाळप, ही जी दृष्टी असा ती बरोबर नाही. तरतम भाव जाय, म्हणजे जुन्यातले जे बरे असा ते घेवप, नव्यातले बरे असा ते घेवप. अशा पद्धतीन जर केले जाल्यार शाळा म्हणजे पहिली असताले छडी वाजे छम छम विद्या ये घम घम आणि त्यामुळे पनिशमेंट हो एक आधार असतालो. आज ती स्थिती उरूं ना, तो कालबाह्य झाला असा. म्हणून नवीन नवीन जो अनेक प्रकारच्यो वैज्ञानिक माहिती, उदाहरणार्थ आता अलीकडे मेंदू संबंधी प्रचंड संशोधन येता समोर, शिकपा खातीर किती जाय, कसे शिकप असता वगैरे अनेक गोष्टी येतात, त्या सगळ्याचा आज वापर करपाक जाय. बुद्धांक आणि इमोशनल आता हे तयार झालं. हा, पहिले एक काळ असा आशिल्लो की आय क्यू जे म्हणताले इंटेलिजंट क्वेश्चन बुद्धांक ताकाच महत्व दिले वताले. बरोबर. आणि सगळो भर ताचेर असतालो. लोकय सुद्धा आपल्या भुरग्याची आय क्यू कितलो असा ते टेस्टिंग करपाक वताले. आज असे हळूहळू लक्षात येऊ लागला की आय क्यूच्या बरोबर थांबयता. एक प्रश्न असा आमकां बाय मारियाचो. बाय मारिया. आयकोय येता? येस. हाय बाय. हाय उलय. नाही ओर
सापोर बीन तुमकां हांव 2020 तूं कांय बीन उलय आनी म्हजो दोन प्रस्न आसा अशें पयलो प्रस्न म्हणजे आदीं टायमांक स वर्सां जातरी इस्कुलाक जातालीं आनी 14 वर्सां म्हळ्यार मागीर तेगे जायना जाल्यार भायर घाली आनी मागीर लिसो आनी इंग्लीश मागीर म्हण तें शिकोंक मेळटालें आतां पयलीं दिसून आनी जाणटो जा पसून तुका शिकोंक मेळटा एकाडा आतां आनी शिकप म्हणजे इस्कॉल शिकयता इंजिनियरींग शिकता हें तें सगळें शिकताय आदी एग्रीकल्चर वचपाक सीट मेळनासलें आतां एग्रीकल्चर हें शेतकाम कोण शिकना आनी ताका लागून आमचे जमीन पाड जालें आनी आमी पाड जालें आमचे बायले ओरो येना आमी मेली आतां सरान सांगलां त्या प्रमाणे आमचे गांवची शेतां बातां तेंय शिकोंक जाय आनी तेंय शिकोवपाक जाय चडशें आमचें पोट वेरी गूड आनी हें कोण बरें वो वायट हो एक प्रस्न म्हजो दुसरो प्रस्न म्हळ्यार आतां मातशें भुरगीं शिकलीं इंग्लीश आसता आनी तें मागीर कोंकणी उलोवपाक आनी तीं ओळख नाय आवय बापूय देखून ओळख नाय असो हो कार्ड येयला जाल्यार ह्या भुरग्यांनी मुडा सोन ह्या भुरग्यां पेरंट्सान कित शिकोवपाचें आनी कित करपाचें आजी शिवण सूट शिकयताली खंय काम जाल्यार गाडये बसीन तें करी तो असो आनी तें ना हांव सगलो मोबायल मोबायलूय तें बरें वायट न्हू सगलें आमचें गरजेचें आनी सरकारानूय आमकां बऱ्या पडटे भाशेन केलां पूण आमी हेज उपेग पाड जोड करूंक सोदता आमचें बरें कितें आहा तें सांग सर मारिया तुवें सामकें वेवस्थीत उलयली पयली गजाल म्हणजे आज ह्या शिक्षणा मुळे आमचे तरणाटे शिकिल्ले भुरगे शेतान वचपाक पळयनात हीं कामां करनात हातांत पिशवी पोती सुद्दां धरपाक तांकां लज दिसता आनी हो ह्या शिक्षणाचो खरें म्हणजे अपयश आसा पराभव आसा फेल्युअर आसा म्हणून परत एकदां अशें सगळे कडेन चल्लां की भुरग्यांक प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मेळपाक जाय प्रत्येक गजालीचो तांकां एक्सपिरियन्स मेळपाक जाय फस्ट हँड एक्सपिरियन्स मेळपाक जाय तांणी हें सगळें पळोवपाक जाय कामां करपाक जाय अशा पद्दतीचो परत एकदां आग्रह परत एकदां ताचो हें सुरू जालां एज्युकेशनिस्ट सुद्दां म्हणटा की भुरग्यांक हें सगळें येवपाक जाय आनी तें ताच्या खातीर भुरग्यांक एक ऑपॉर्च्युनिटी संदी दिवपाक जाय बरें विचारलें दुसरो प्रश्न जो आशिल्ले ते हे मोबायल वगैरे सगळे ह्याच्या बद्दल आशिल्ले आणि मोबायलचं तुम्ही जसे म्हटलं तसं ते एक डबल एज स्वर्ड म्हणजे त्याचा उपयोग असा फायदा असा तसे नुकसान असा त्याचा उपयोग कसा करून घेऊपाचो किद्या खातीर करून घेऊपाचो हे जर भुरग्यांकडे नसत झाल्या तो मोबाईल एक मोठे संकट किंवा त्यातून नुकसान जातले मारिया आय एम व्हेरी मच हॅपी खूप बरे दिसले की तुझ्यासारखी एक बायल मनीस अशा पद्धतीन विचार करता भुरग्यांनी परत एकदा आपल्या फॅमिलीकडे आवय बापायकडे पळोवपाक जाय आपली कल्चर आपली माती आपली हे सगळे दायज ह्याच्याकडे पळोवपाकूच जाय सर आम्ही डिस्कशन करताली बुद्ध्यांकाचेर आयक्यू भावनिक आणि पहिलो एक की काळ असं आशिलो की आयक्यू अधिक महत्व दिले वताले आणि पेरंट्स वताले आज असे लक्षात आला की आयक्यू असून चलना आता इमोशनल कोशंट म्हणजे भावनांक स्पिरिच्युअल कोशंट नंतर सोशल कोशंट क्युरियोसिटी कोशंट सोशल कोशंट असे कितलेशेच कोशंट असतात म्हणजे आज हा त्या खूप वेळा म्हणतो की आयक्यू इज टेकिंग बॅक सीट आणि देर आर मेनी क्यूज स्टँडिंग इन क्यू हे सगळे क्यू आता असतात आणि हळूहळू लक्षात येऊ लागला लोकांच्या नाजाल्यार फक्त इक्यू जर वाढलो आयक्यू जर वाढलो आणि इक्यू जर झालो तो भुरगो रोबोट जावपाची शक्यता मशीन जावपाची शक्यता असता फिलिंग्स आर इम्पॉर्टंट भावना महत्त्वाची असतात सर असे कथा म्हणजे उदो आम्ही मराठी शाळेचे उलयले की परेश 6 वर्षाचेर पहिले घालताली किंवा एक बालवाडीन व्हरून सोडताली भुरग्यांक 4.5 वर्साचेर 6-4.5 झाली की पहिली दुसरी आणि मागीर शैक्षणिक क्षेत्र सुरू जाते आता बेबी सिटींग पासून 7 महिन्याचे जे सुरू जाता ते त्यांचे पोस्ट ग्रेज्युएशन पर्यंत चालू बरोबर सर ह्या सगळ्या हातून बेबी सिटींग नर्सरी
वन फर्स्ट सेकेंड हे जाले सो हो जो एक काळ असता त्या काळान भुरग्यान खेळप कितलें ते शाळेन वचप कितलें ताजो अभ्यासाचो म्हणजे ती पुस्तकां किंवा त्यो टेस्ट बर्डन बर्डन किंवा अभ्यासाचे वजे म्हणतात आणि हात डिप्रेशन पेरेंट्सांकूय येता किंवा भुरगीं एक एकदा अशी असता की ते कांयच ना हांव आत्ताच एक आर्टिकल हांवें बरयला की भुरग्याच्या तकलेचेर एक वजे आमकां जे दिसता ते तांच्या फाटी वयले बॅग बॅग हे दिसता फिजिकल ते बर्डन पण जे न दिसणारी वजी खूप असतात नंबर वन जसे आता म्हटलं की भुरग्यांचे टायमाचे वजे झाला म्हणजे त्यांचे स्कूल अवर्स असतात त्याच्या शिवाय ट्युशनचं पिरियड असता एक्स्ट्रा क्लासेसचं पिरियड असता म्हणजे टोटल त्यांचे त्याचे वर्किंग अवर्स वाढल्या भुरग्यांचे वर्किंग अवर्स भुरग्यांचे वाढल्या हे दोन नंबरचे वजे झाले पहिले बॅगाचे वजे दुसरे तिसरे आवय बापायच्या अपेक्षांचे वजे एक्सपेक्टेशन्स प्रत्येक आवय बापायक दिसता की माझा भुरगो इंजिनियर जाऊचो हातून वचो तो सिलिकॉन व्हॅलीन वचो वगैरे हे अपेक्षांचे वजे वाढला असे अनेक प्रकारची वजी जी दिसना ऍक्च्युली ती भुरग्या खूप मारक असतात हा हे खरे असा की पहिली काळाप्रमाणे पण तरी सुद्धा काही जणांचे नाईलाज म्हणूनही ते बेबी सिटिंग वगैरे करचे पडतात कारण जॉईंट फॅमिली नाशिल्ल्यामुळे घरान नोकरी करणारी दोघांय आवय बापूय आशिल्ले गेले तांकां पर्याय असा ना होय असा पण तरी सुद्धा हे समजू शकता पण त्याच्या नंतर आवय बापायनी कितल्यो अपेक्षा दवरा भुरग्या कडल्यान तातूंतल्यान आणि किती मार्ग काढपाक शकता खरे अनेक फिनलंड सारखो जो देश असा त्या ठिकाणी स वर्षा पहिली भुरग्याक शाळेन सुद्धा घालिनात आत्ता या नवीन एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे अर्ली चाइल्डहूड डेव्हलपमेंट अँड केअर असं व्हायला त्यामुळे ह्या तीन वर्षाच्या पाच वर्षाच्या भुरग्यांचे सुद्धा त्यांच्या खातीर किती किती असचे स्टडी मटेरियल किती असचे कसे असचे ह्याच्या संबंधी बरीच चर्चा सुरू असा आणि त्याची गरज लक्षात येऊ पाहिजे त्या काळाप्रमाणे कदाचित हे असतले पहिली भुरगे घरात असतले आता आणि जॉईंट फॅमिली पण ती करता म्हणून ते चाल पण ते करता असताना आवय बापायन लक्षात दवरपास की आपण थंय कित्याक धाडटा ताका बेगिनात बेगीन सगळे फास्ट इम्पोज करतात थोपटयतात ते जावचे ना गरज म्हणून जरी पडली तरी सुद्धा खूप स्पीडी त्याच्या फाटल्यान लागू जायना आवय बापायन असे म्हटले पण ताजो परिणाम ताजे वाडीर कसो जाता म्हणजे प्रामुख्यान हो प्रश्न म्हणजे नर्सरी टू ते पण सतत एज्युकेशन किंवा शिक्षण खंय गेलो की ते घेऊन बसप कारण खंयही घातलो फर्स्टाक घातलो सेकंडाक घातलो तांचे किती तरी सिलेबस असतात आणि ते भुरग्याक दितात परत ते भुरग्यान करपाची अपेक्षा असता सो ह्या सगळ्या हातून आम्ही पाडे बरयतना किंवा हाताचे वळण अक्षराचे जे 5.5 वर्षाचे लागताले ते नर्सरीचे भुरग्यांक लागता काय किती ना ही ॲब्सोल्युटली पूर्णपणे चुकीची गजल कारण बोरप जे असतात जसे आम्ही वदळ म्हटलं की भाषा शिकपाचे स्टेजीस असतात तातून पहिले लिसनिंग श्रवण ऐकप त्याच्यानंतर उलप त्याच्यानंतर वाचप आणि त्याच्यानंतर बोरप पण आईचो पालक आईचो पेरंट सगळ्यात पहिली आग्रह धरता तो बरोवपाचो हो उलटो क्रम दुसरी गजल बरोवपा खातीर आमकां ही जी 3 बोटां जी आसता ह्या 3 बोटांची जी ग्रीप तयार जावपाक जाय आणि ती ग्रीप ह्या भुरग्यांची आसना म्हणजे भुरग्याचो पहिली लहान भुरगो असता त्यांना तो मुठीन असे धरता किती धरले जाल्यार असे धरता घट्ट असे धरता सो त्यांचा हात घट जावपाक म्हणून फाईन मोटर डेव्हलपमेंट जर झाले ना जाल्यार सगळं त्याच्या एका दृष्टीन अत्याचार फिजिकल शारीरिक अत्याचार करतात भुरगे आवय बापूय ताका बरोवपाचो आग्रह करून हे बरोवप हे नंतरची स्टेज असा आणि ते बी त्याचे खूप सायन्स असा पहिली क्रेयॉन किंवा खडू दिवपाक जाय हातान आणि असे करत करत पेन्सिली कडे येऊ जाय सुरुवातीकूच पेन्सिल आणि पेन दिवप हे चुकीचे अत्यंत चुकीचे असा थोडक्यात म्हणजे थोडेसे जर सांगले की ताजो मानसिक डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट करपाक एक बेसिक पेरेंट्सान किती करचे कडल्यान घराकडे करपाक जाय अशो गजाली म्हाका एक ऐकूपाक म्हाका अब्राहम लिंकनचे खूप अत्यंत सुंदर वाक्य सदांच याद जाता अब्राहम लिंकन म्हणताले
की म्हाका जर झाड तोडपाक 8 वरां दिली, 8 वरांनी तुवें तें झाड तोडपाक जाय जाल्यार हांव पयलीं 4 वरां म्हज्या कुराडीक धार काडटालो. ही कुराडीक धार काडल्या नंतर मागीर थंय वतलो. तशें आमकां देवान आमी शिकप शिकप म्हणटा पळय तें शिकपा खातीर ही कुराड जशी झाड तोडपाचें एक हत्यार, तशें देवान आमकां शिकपा खातीर काही लर्नींग टुल्स दिल्ली आसात. दे आर इनबिल्ट इनबिल्ट लर्नींग टुल्स. ती ज्ञानेंद्रिया दोळे, तोंड, हात, कान, नाक वगैरे ही सगळीं दीज आर लर्नींग टुल्स. म्हणून ह्या स्टेजीचेर खरें म्हणजे शिकपाचो तो कितें शिकोवपाक जाय ताची ही लर्नींग टूल्स शार्प कशी जातली ताची काळजी अदीक करपाक जाय. अप टू द एज ऑफ से 5-5.5 वर्सां पर्यंत हाची काळजी अदीक करपाक जाय की लर्नींग टूल्स कशी जातली, दृश्टी शार्प कशी जातली, कान शार्प कशें जातलें, स्मरण शक्ती एकाग्रता कशी वाडटली, आय आनी हँड कॉर्डिनेशन हात आनी दोळे हांचें कॉर्डिनेशन जर ना जाल्यार खंयचीच गजाल फुडें करपाक शकचें ना. ऑपरेशन सुद्दां फुडें करतलो जाल्यार ताचें आय एंड हँड कॉर्डिनेशन उत्तम आसचें पडटा. हें सगळीं लर्नींग टुल्स शार्प करपाच्या हो अर्ली चायल्डहूड प्रोग्राम जो आसता पळय त्या खातीर आसता तो. तो ताची आवय बापायक हें ताचें सायन्स खबर ना, कांय खबर ना, आनी तें फक्त बरोवपाचो आग्रह, रोट सिस्टम पाठांतर करपाचो आग्रह, वो कितें तें घोका घोका आनी ओकाचो आग्रह आवय बापायचो आसता ती. पण ह्या दृश्टींतल्यान तुमचे सारकिल्ले लोक काम करतात समाजान, तर स्कुलांनी घेता आसतना किंवा टिचरांचो वर्कशॉप घेता आसतना किंवा पालकांचो वर्कशॉप घेता, सो तुमची कितें कार्यशाळा आसता, साधारण एक कसो पॅटर्न असता त्यो कार्यशाळा? खरे म्हणजे आता ह्या खूप वेळा अशी दिसते की बालकांच्या शिक्षणापेक्षा पालकांच्या शिक्षणाची अधिक गरज दिसता. त्यांच्या मनात जे गैरसमज असो, पालक मित्र बरे त्यातल्यान तुम्ही किती संदेश दिला तो सांग. हा, पालक मित्र हे एक त्रैमासिक असा जे फक्त पालका खातीर आम्ही चलयतात. तातूतल्यान पेरंटिंगाचे अनेक जे आस्पेक्ट्स असतात, पैलू असतात, ते त्यातून आम्ही सांगपाचो प्रयत्न पालकांसमोर सांगपाचो प्रयत्न करतात. पालकांच्या जेव्हा आम्ही कार्यशाळा घेतात तातून हे शिक्षण मुळात शिक्षण म्हणजे किती, शिक्षण कसे जाता, शिक्षण कसे घेतात भुरगे, कसे शिकपाक जाय, शिकपा खातीर घरात आवय बापायन एक अनुकूल वातावरण निर्माण करपाक जाय. खरे म्हणजे शिकप शिकप म्हणता पळय की कोण कोणाक शिकवू शकना. ही तातूंत शिकप 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 ही कल्पनाच चुकीची. विवेकानंद, अरविंद घोष, टागोर, बेडफोर्ड, गॅलिलिओ, आल्बर्ट आयन्स्टाईन हे सगळे जण असे म्हणतात की एक मनीस दुसऱ्या मनशाक शिकवू शकना, कोण कोणाक शिकवू शकना. म्हाका शिकपाचे असेल हांव कोणाक शिकू शकता. तर ताका मुळांत शिकूं जाय ते आज आवश्यक आसा ती लर्न टू लर्न, कशें शिकप हें शिकपाक जाय. आनी शिकपान एक आनंद आसता, मजा आसता, हे जर त्या भुरग्याक कळ्ळें जाल्यार तो ही वील एन्जॉय द स्टडीज. आज तो शाळेनूच वचपाक पळयना किंवा अभ्यासूच करपाक पळयना कारण ताचो ताका आनंद मेळना. जे कृष्णमूर्तीन एकदां सुंदर शब्दान अशें म्हटलें, कोणा तरी विचारलें भुरग्यांनी ताका सिनियर की आमकां शाळेन वचपाचो आनंद कित्याक मेळना, तर जे कृष्णमूर्ती म्हणपाक लागले तुमच्या टिचरांक जेन्ना कॉलेजान आणि क्लासान वचपाचो आनंद मेळटलो तेन्ना तुमकां मेळटलो. आनंद ही अत्यंत महत्वाचे. म्हणून जॉयफुल लर्निंग, आनंदान शिकप, आनंदपूर्ण शिकप. आणि शिकपा खातीर एक मेंटल प्रिपेरेशन लागता, तयारी लागता, आनंदी मनस्थिती लागता. आनंदी मनस्थिती ना वातावरण, हा आनंदी मनस्थिती ना जाल्यार शिक्षकांनी कितलेय जरी शिकयले त्याला ते भुरग्यांच्या रिसेप्ट हाच्या फाटल्यान शाळाच जबाबदार असे ना तर घरचे वातावरण, भुरग्याची जडणघडण. आज खंयच्या एका घटकाक हाका पेरंटूच जबाबदार, हाका शिक्षकूच जबाबदार, हाका भुरगेच जबाबदार म्हणप कठीण असा. पण सगळे जण जबाबदार असा, कोणूच आपली जबाबदारी झटकू शकना. शिक्षक असे म्हणू शकना की आम्ही नाही जबाबदार, पालक म्हणू शकना की फक्त टीचर जबाबदार, भुरगे असे म्हणू शकताना म्हणू शकना की आमचे टीचर आणि आमचे पालक जबाबदार, आम्ही आम्ही जबाबदार ना, असे ना. सगळ्यांची समान रिस्पॉन्सिबिलिटी असते, त्यांनाच हे घडून एकट्या कोणाक दोष देऊन चालचं ना. बरोबर. असे असा की काही असे म्हणतात की आता माशेलकर सारखे आमचे गोयचे नामनाईचे शास्त्रज्ञ किंवा राष्ट्रपती माजी आमचे डॉक्टर अब्दुल कलाम, आमचे गोयचे मानाचे मनोहर भाई जे डिफेन्स मिनिस्टर पर्यंत पावले. बरोबर. सो ह्या लोकांनी शैक्षणिक त्यांचे शिक्षण खंयच्या भाषेतल्यान केले किंवा
तांका ताजो कितलो फायदो झालो सगळ्यांचे जगातल्या सगळ्या हे जे आमच्या देशातले मोठे मोठे लोक असतात त्यांचे सगळ्यांचे शिक्षण हे मातृभाषेतलं झालं पण त्याबद्दल अजिबात डाऊट ना सगळेजण सांगतात पण त्यांनी ट्युशना बीन काहीच नाही पण असे एक ताजीर उलटे चर्चा चलता की ना त्या वेळार त्यांची परिस्थिती नाशिल्ली म्हणून त्यांनी हे शिक्षण घेतले म्हणून असो एक थोडोसो चर्चात्मक हे चलता किती आता आज पालकांनी ओव्हर केअरिंग अँड ओव्हर प्रोटेक्शन हे दोन अत्यंत मोठे चुको पेरेंट्स करतात प्रचंड मोठे ओव्हर केअरिंग अँड प्रोटेक्शन अति संरक्षण अति काळजी आणि त्या अति संरक्षण अति काळजीपोटी अनेक गजाली घडत असतात सो आता आमकां हाजे म्हणजे मातृभाषेतल्यान आम्ही जो विषय घेतात ताजो फायदो किती असता तुम्ही म्हणू शकता किंवा शैक्षणिक हातूतल्यान पहिलो फायदो असा की ज्यांना मातृभाषेतल्यान शिकता त्यांना ते जे अभ्यासक्रम असा जे शिकप असता तो सरळ त्याका कळटा दुसऱ्या खंयच्याय भाषेन जर तो शिकलो जाल्यार ताका दोन कामां करची पडटात दोन एक विषय समजून घेवप आणि तो विषय दुसऱ्या भाषेतल्यान समजून घेवप डबल वजें पडटा त्याचेर म्हणजे इंग्लिशीन जर शिकलो भुरगो जाल्यार पयली ताका एक कंटेंट जो आसा तो शिक्षण तो ते घेवंक जाय आणि ते इंग्लिशीन समजून घेऊ असे डबल त्याचेर वजें पडटा आणि तातून ते घरांनी तसे वातावरण असपाक जाय बरोबर मागीर ताजे खातीर ते ट्युशनांक चलात आणि ट्युशनांक गेले की परत ते सगळे दुष्टचक्र असा विशेष सर्कल बरोबर पण ह्या हातूतल्यान तुम्ही काही लेखन करतात शैक्षणिक हातूतल्यान किंवा आता तुमची पुस्तकं ती काही उद्देश धरून प्रकाशित झाल्या की जसे आता तुम्ही म्हटले पालक मित्र दुसरे पालक मित्र दुसरे पुस्तक असं पालक आहे नमा हे सामान्यपणे पालक व घटक दोरून त्यांच्या खातीर अनेक प्रकारचे विषय तातून मांडल्यात म्हणजे केवळ अभ्यास असे नाही उदाहरणार्थ भुरग्यांक आजकाल आवय बापूय आपल्या भुरग्यांक घरा खंयचेच काम करपाक दिनात तांकां दिसता की भुरग्यांनी फक्त अभ्यास करचो घरचे काम करचे न्ही आणि मागीर तक्रार करतात की भुरगो काम करिना मदत करिना ही सवय ऐकना ही सवय लहानपणापासून शिशू असतेपासून लावू जाय म्हणून एक स्वावलंबन आणि विनोबाजी आजच्या त्यांनी म्हटलं एकदा की शिक्षणाच्या बद्दल त्यांनी सांगितलं की 16व्या वर्षापर्यंत स्वावलंबनाचे शिक्षण 16व्या वर्षानंतर स्वावलंबनाने शिक्षण हे स्वावलंबन शिकवपाक जाय आज प्रत्येक गजाल आवय बापूय करपाक पळयता भुरग्याक आपलो शूज बांधपाचे असता शर्टाचे बटन आपले आपण लावपाचे असता ते सुद्धा करपाक दिनात आणि ही मागीर स्वावलंबन कमी 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 जायत 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 प्रत्येक गजाल आवय बापायन करची अशी भुरग्यांक दिसपाक लागता हे अर्थातच ओव्हर केअरिंग ओव्हर प्रोटेक्शन भुरग्यांक पॉकेट मनी कितलो दिवपाचो केन्ना दिवपाचो कित्याक दिवपाचो दिल्या नंतर कितें चौकशी करपाक जाय टीव्ही वॉचिंग असा टेक्नॉलॉजी मोबाईल एक भुरगो असा तो सिंगल घरा असता त्यामुळे मोबाईल दिलो सो ताजे दुष्परिणाम आणि ताजे फायदे फायदे म्हणजे इतल्या लहान वयाने मोबाईलची खरं गरजच ना आणि नंबर दोन स्मार्टफोनची तर गरज म्हणजे बरेच पालक म्हणतात की भुरगी म्हणतात आम्ही कॉलेजात वता आम्ही खंय असता बरं आमच्या खबर नसता आवय बापूय म्हणतात की आमची भुरगी कळपाक जाय खंय असता ते म्हणून त्यांच्या खातीर स्मार्टफोनची गरज ना कळपाकूच जर जाय जाल्यार साधो फोन चलता बरे वो मोबाईल जो असा ताचो कसो आणि कितलो उपयोग करप हे जर भान नसत जाल्यार तो देऊनही काय उपयोग ना त्याच्या बरोबर हे शिकवपाक जाय बरोबर कसो उपयोग करप कितलो उपयोग करप किद्या खातीर उपयोग करप टेक्नॉलॉजी ही उपयोग करपाक जाय टेक्नॉलॉजीचो फायदो असा फायदो घेऊपाक जाय नक्कीच असा सो पण टेक्नॉलॉजीचो फायदो प्रोजेक्ट करपाक करप आणि ते थंच्यान काढप डाउनलोड करून आणि ते सबमिट करप हे कितले बरोबर असा हे जे प्रोजेक्ट्स प्रोजेक्ट म्हणून जी कल्पना असा त्या प्रोजेक्ट कल्पनेचाच हो पराभव द व्हेरी पर्पज ऑफ प्रोजेक्ट इज डिफिटेड म्हणून आता किती चाललं की ह्याच्या वयल्यान त्याच्या वयल्यान गुगल वयल्यान ते प्रोजेक्ट नाही दॅट इज कटिंग पेस्टिंग कटिंग पेस्टिंग बरोबर त्यांच्यान घेवा पेस्टिंग करप त्यांच्यान घेवा पेस्टिंग करप पण हातूतल्यान किती साध्य ना त्यातून साध्य काहीच जायना एक एकदा असे दिसून येतं ते गुगलर प्रोजेक्टाचे सोदता सोदता एक एकदा कारण ते गुगल
की देह थंय ओपन जाता आणि मागीर ती भुरगीं कंटिन्यूस तातूंतल्यान ते एडिक्ट जाता. सो ते योग्य आसा काय? तुम्ही शिक्षण क्षेत्रान आसा तर ताजे खातीर तुम्ही कितें केलं? एक गजाल लक्षात दवरपाक जाय, गुगल हो म्हजो नोकर, ताचो मालक, किंवा मोबायल हो म्हजो नोकर, हांव ताचो मालक. आज उलटें जालां, गुगल किंवा मोबायल किंवा टॅक्नॉलॉजी आमचे मालक आणि आम्ही त्याचे गुलाम जावपाक. आम्ही गुलाम जाऊं जायना, बस इतलेच. प्रत्येक गोष्टीचे ताचो केन्ना वापर, कसो वापर करपाचो हे माझ्या हातात असा. वापर केलो जाल्यार त्याचा फायदो असा. गुगल किंवा टेक्नॉलॉजी जर मास्टर झाली जाल्यार म्हणजे नुकसान असा. इतकी साधी गजल असा, ते व्हेरी सिंपल. आमका एक फोन असा, बाब शिवनाथ भाई नागेशकर. भाई तुमचा प्रश्न सांगा. हॅलो प्राचार्य बाब, नमस्कार. नमस्कार नमस्कार. आणि अनिता भाई तुका बी नमस्कार. सुशांती सुशांती नमस्कार. प्रश्न माझा किती असा ना, हा अशा तऱ्हेन प्रश्न विचारतो तुमका की आता तुम्ही मूळ असं की आमच्या आवय भाषेतल्यान शिकव म्हणजे शिक्षण. आता तुम्हाला एक गजल सांगता, आम्ही शिकले नाही पहिले, बरोबर, आमच्या परिसरात आमची कोकणी, बरोबर, आणि आमकां मराठी शिकले त्यांना पृथ्वी त्या वेळार ही गोष्ट आता लक्षात घे, आता सारखे ऐकून घे, आता हांव कित्याक लागून सांगता ते पळया तुम्ही, की आमकां आमचे कसलेच वजे म्हणटा ते ना, फक्त शिकप शाळे वचप, मारबर बी आशिल्लेच आमकां, गेल ना जाल्यार शाळेत मारताले, भुरगे येऊन घेऊन बुकलून घेऊन वताले, हय असे विषय आशिल्ले आमचे. आणि आमकां टेप असून सुद्धा आमकां त्यांनी आबे सेदे म्हणजे त्यांनी एबीसीडी न्ही, ती सुद्धा आमकां लावना, एक ते चौथी मेरेन आमकां मराठीच आम्ही शिकले, बरोबर, आता लक्षात घ्या. कारण किती की आमकां त्या परिसरात आम्ही आमची कोकणी उलयताले सगळ्यांकडेन, घरात म्हणा बाहेर म्हणा सगळीकडे, आणि शिकप आमची एकूच भाषा ती आशिल्ली, ती लागीची भाषेत कोकणी आशिल्ली, बरोबर न्ही? त्यांना जर ते आम्ही पुर्तुगीज शिकलेले लहानपणात आमचे मेनू काबार जातले, सोपतले असले मेनू आमगेले, कारण ते जे जड भाषा असता ती घेवप नसता, भुरग्यांची मनं ती सामकी कोवळी मना, एकदम कोवळी, म्हणजे त्यांना जसं तुम्ही आकार दिसले तशी ती घडटली न्ही, म्हणून त्यांच्या खातीर जे किती जाय पळय ते सरकाराक खबर आशिल्ले पुर्तुगीज, पण आमच्या सरकाराक हे काय कळना. आमचे सरकार किती करता, लागता कोणा दिसले इंग्लिश लावपाची इंग्लिश. आता तुम्हाला एका लागून सांगना, म्हणजे मिसेस प्रायमरी टीचर आशिल्ली, गव्हर्नमेंट प्रायमरी टीचर, त्यांनाच कोणे ट्युशन घेऊक ना त्यांच्या भुरग्यांनी, आणि इन्स्ट्रक्शन, कारण ती शिकयताली अशी की ट्युशन घेऊची गरजच ना. आता इस्कॉलांनी शाळांनी शिकयता किती काय म्हणजे त्यांनाच खबर, कारण किती ते ट्युशना लागून त्यांना कायच शिकयना सारखे, आणि जे किती थंय शाळे शिकताले आम्ही तेच आम्ही घराकडे येऊन पाडे म्हण परवड म्हण सगळे आमचे चालू असताले. आणि आमचे आता देशाचे किती झाला, देशाचे झालं विघटन भाषांनी, आणि भाषांनी विघटन असं किती आहे की खूप भाषो झाल्यान आमच्या ह्यो सगळ्यो भाषा घालता आमच्या तकल्यात, म्हणजे मनशान कशी किती करप भाषा, कारण पहिली भाषा जी असता ती महत्वाची असता आपल्या मेंदू सारखो जावपा खातीर. अकस्मात आता जर भुरग्यांचे आणि भुरगे किती वाळे असतले, कारण त्यांचे ते इंग्लिश घालतात त्यांना भुरग्यां करून, माझं भुरगो इंग्लिशीत गेला, माझं भुरगो इंग्लिश, अरे शिकता किती बोर्ड शिकता ती शिकतलो तो, ते करू जायनाशिल्ले. आणि सरकारान हाजेर दक्षता घेवपाक जाय आशिल्ली की खंयच्याच परिस्थितीत भुरग्याक म्हणटा ते प्राथमीक शिक्षण जावं ते कोंकणी जावं ते मराठी हेजे पलीकडे ना, ते मागीर पळोवपाचो विषय. आणि आमकां पळय सांगता तुमकां, आमकां विषय इंग्लीश एबीसीडी केन्ना लागली, आमी जेन्ना चवथे आमी फर्स्टाक गेले, आमकां तेन्ना पाचवी ना, आमकां फर्स्ट इंग्लीश फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स मॅट्रीक, कळ्ळें न्ही? सात चार अकरा ही आसता आमच्यो, आमकां तेन्ना एबीसीडी लायली, म्हणजे आमचे जे मेनू असा ते परिपक्व झाले. आणि मागीर आत्मसात आमचे तुम्ही जाणा, म्हाका पाडा अजून एकोणतीसाचो येता, कोणा येवचो ना ते साधारण, तुमकां सुद्दां एक वेळ येता नको, पूण म्हाका एकोणतीसा पाडा येता, तर आमी पाडा इतके करताले. प्रश्न गोकमपट्टी आयकां सांगता. आणि आमच्या देशाच्या आज किती झाला की खूप भाषा झाल्यान आमकां आता तुम्ही बारीकसाण घेयात, गोंयच्या भाषेची जी आवय भास कोंकणी म्हणटा ती थंयच उरली, देशाची हिंदी भास थंयच उरली, उत्तरेकडेनूच हिंदी चलता, दक्षिणेकडेन हिंदी चलना. आमच्या गोंयात सुद्धा उत्तरेकडेन मराठी चलता, दक्षिणेकडेन भाग सगळं कोंकणी, कारण किती झाला कोंकणी म्हणजे कारवार आमकां लागी झाला, कोंकणी कोंकणी कोंकणी, आणि तेवढी त्यांना मराठीत पेडण्या बिडण्या तेवढे मराठी झाला. म्हणून म्हणून आम्हाला सांगपाचा उद्देश असा की सरकारान
हाजेर एक भयंकर मोटे प्रमाणात अभ्यास करूंक जाय की भुरग्याचे मेंदू ल्हान आशिल्ल्यान तांकां ए बी सी डी बी बी नात ल्हानपणांत. आतां पळयात तांकां ते बालवाडीत सुद्दां तांकां ए बी सी डी बी घालता कितें तें म्हणून. बरोबर, तुमच्या तुमच्या मताशी सहमत आसा. सहमत हाका लागून की अशे तरेन सरकारान हेजेर हे करूं जाय. बरोबर, फक्त तुम्ही जे म्हटला भाषेच्या संदर्भात आमच्या देशात खूप भाषा असा, खूप भाषा असप हो एक प्लस पॉइंटू असा, कारण अनेक भाषा असतात, मल्टी लँग्विस्टिक असप मनीस ही बरी गजल. आणि दुसरे की लहानपणान भुरग्यांक तुम्ही पळयला असता की भुरगी दोन तीन भाषा सुद्धा आजूबाजू असतात, माझ्या बाजू कोण पिकअप फास्ट पिकअप करतात. प्रश्न ती अनौपचारिक शिकतात, ह्या आग्रह जो चलता आवय बापायचो त्यांना फोर्सिबली शिकवपाचा प्रयत्न करतात, आणि पद्धत जी असा शिकवपाची ती चुकीची. परत परत सांगता श्रवण करून हे आग्रह धरतात पहिली, थंय चूक असा. भुरगी खंय आता शहरात राहणारी भुरगी, आजूबाजू कॉलनीत राहणारी भुरगी, कानडी उलणारी असतात, तमिळ उलणारी उलणारी असतात, इंग्लिश, कोकणी, मराठी, हिंदी, ही भुरगी सहजपणे भाषा शिकतात, सगळे भाषा शिकतात, अनेक भाषा शिकतात. पण ती अनौपचारिक इनफॉर्मल आवय बापूय आणि बाकीचे प्रयत्न करतात, त्यांना एका सिस्टमेन घालून ती भाषा शिकवण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे ते रिबेल जातात. ती चुकणे जॉईंट फॅमिली म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती, ताजो परिणाम भुरग्याचेर आणि आता एकटो आशिल्लो भुरगो हाजो परिणाम म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या कसो कितें जाता. तातूंतल्यान म्हाका एक असो घेवपाक जाय की आनी भुरग्या खातीर ती चाइल्ड केअर लीव दिल्ली आसा, सो ताजो उपयोग योग्य त्या खातीर करप पेरंट्सांनी, म्हणजे करप हो म्हजोय आग्रह आसा. तुम्ही कशे कितें सांगता, ज्या वयाचेर पेरंटांनी ती घेऊ जाय. आता अनेक जण ती भुरगो धावेक गेल्यानंतर घेतात, ते धावेची परीक्षा म्हणून. बरोबर, म्हणजे त्याचं ज्या वयात भुरग्याक म्हणजे एकदम लहान अर्भक असता, इन्फंट चाइल्ड असता, त्यांना आवयची त्याला गरज असता, लागी असपाक जाय, अटॅचमेंट असू जाय, सगळ्या गजाली करू जाय, त्यांना न येता ती धावेक आणि बारावेक भुरगो पावल्यानंतर परीक्षा हे घेवप, म्हणजे त्या भुरग्याचेर अन्यायच केलात तुम्ही. ज्या वयात त्याला घेऊ ती न घेता मागे घेतली, इनजस्टिस. बरोबर, जॉईंट फॅमिलीच्या बाबतीत ज्या कुटुंब मोठे असतात त्या ठिकाणी स्वाभाविकपणे हे उदळ आम्ही जो विचार करताले इमोशनल इमोशनल्स वगैरे सोशल असं भुरगे. आज सिंगल फॅमिली भुरगी असतात, सिंगल चाइल्ड, सिंगल पेरेंट्स, असे अनेक प्रकारचे जे फॅमिलीज, आता ब्रोकन फॅमिली, तातूतल्या खूप त्याच्यावर खूप ताण, खूप तणाव, डिप्रेशन, सुसायडल टेंडन्सी, ती वाटतात असे असे खूप प्रकारचे. आता ते त्याला काही कंपनी ना, पियर ग्रुप ना, आणि शेअरिंग नसताले. पहिली खूप घरात भुरगी असल्यानंतर खेळण्यांक सुद्धा झगडप असताले, थोडेसे शेअरिंग करप असले, झगडप, प्रत्येक गोष्ट मला जाय तशी माझ्या मनासारखी जातात अशी नसताली, ऍडजस्टमेंट करचे पडताले. ते अशी भुरगी जी असतात हातून आयली, ती कोणाकडे कॉम्प्रोमाइज, ऍडजस्टमेंट सांभाळून घेऊक तयार नसतात. त्या जाय म्हणजे जाय, जाय म्हणजे जाय, म्हणजे तेच खरे. अशा प्रकारचं पण ताजो त्यांना पुढे खूप परिणाम, अर्थातच पुढे ते इवन इन करिअर, ही करिअरन सुद्धा ह्याचं खूप मोठी बाधा निर्माण जाता पुढे. कारण तू खंय गेल्यानंतर तुका नोकरी, उद्योग, धंदो, व्यवसाय करतो जाल्यार तू एकटो करू शकना, तुझो संबंध लोकांशी येतात, समूह, समाज, प्रत्येक पावलो पावलीक समूह. आणि ते जर इंटरपर्सनल रिलेशनशिप ज्याका म्हणतात, इंट्रापर्सनल, इंटरपर्सनल, दोन प्रकारची बुद्धिमत्ता असा. उदर बुद्धिमत्तेचा प्रश्न आलो, आम्ही अष्टपैलू म्हणतात. हार्वर्ड गार्डनर नावाच्या प्रोफेसर ताणे 8 प्रकारची बुद्धिमत्ता प्रत्येक मनशाकडे असा म्हटला. तातूंतली इंट्रापर्सनल इंटेलिजन्स आणि इंटरपर्सनल इंटेलिजन्स, ती ही सुद्धा महत्वाची. खंय जर कोणा समूहाबरोबर, इतरांच्या बरोबर ज्यांना म्हाका काम करचे पडटले, अनेक प्रकारचे व्यवहार करचे पडटले, त्यांना म्हाका माझ्या स्वभावाक बुरड घालचे पडटा, दुसऱ्याचे ऐकून घेऊचे पडटा, दुसऱ्याचे समजून घेऊचे पडटा, अशा अनेक गोष्टी असतात. त्यो त्याची सगळी तयारी या जॉईंट फॅमिली तयार जाताली, बिल्डअप जाताली. बरोबर, आणि आताची त्याचे अपोजिट जाऊन आत्मकेंद्रित, स्वकेंद्रित. बरोबर,
आणि ताजोच प्रवृत्ती थोडीशी ती सुसाईड हाजे कडे आणि तोच हय नाही आणि तोच काही सो भय एक पेरेंट्सचा कुरता त्यामुळे ते अति लाड असं जाताय बरोबर त्या एक विषय कारण आम्ही जर किने म्हटलंय त्याला भुरग्यांना फाल्या वचून किने जीव दिलो आणि किने जर की भुरग्यांना आवय बापाक भय असता आणि असे केसेस झाले असतात त्यामुळे ते वाढत चाणक्याचे वाक्य असे असा की लालयेत पंचवर्षाने म्हणजे पाच वर्षापर्यंत भुरग्याचे लाड करा अप टू फाय पाच वर्षापासून फुडली दहा वर्षा म्हणजे पंधरा वर्ष जाईपर्यंत डिसिप्लिन करा शिस्त शिकयात का पाच वर्षापर्यंत वडली शिस्त नाही पण स वर्षापासून पंधरा वर्षापर्यंत डिसिप्लिन आणि सोळा वर्षाचो झाला की भुरगो मात्र ताका आपलो फ्रेंड म्हणपाक जाय आवय बापायन थंय तुम्ही ताका डिसिप्लिन करपाचं करू नका उलटे करतात आता ते चाणक्यान दिल्लो इशारो जो असा तो लक्षात घेऊपा जाय आवय बापायन पण हे समजून येता केन्ना जेन्ना दहावी बारावी तुम्ही विद्या भारती तर्फे हा जे कार्यक्रम जे घेतात किंवा हातूतल्यान प्रसार करतात तो कसो किरें असता आम्ही जो विविध प्रकारचे वर्कशॉप्स घेतात भुरग्या खातीर आवय बापा खातीर त्या वर्कशॉपातल्यान असे अनेक प्रकारचे विषय आम्ही हाताळतात हातूतल्यान साधारण एक शैक्षणिक किंवा भुरग्यांच्या प्रगती खातीर हातूतले एक साधारण उदाहरण दियात भुरग्यांक अभ्यासाची आवड कशी लागतली व आता सगळ्यात महत्वाचा विषय असा भुरग्यांचे जे मेन प्रॉब्लेम्स असा तो एकाग्रतेचा प्रॉब्लेम असा पुअर कॉन्सन्ट्रेशन लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणून विवेकानंद असे म्हणाले की माका जर परत शाळा आणि कॉलेजात वच्चे पडले जाल्यार हांव हिस्ट्री केमिस्ट्री जॉमेट्री पोएट्री हे कांय शिकचो ना हांव फक्त एक गजल शिकतलो ती म्हणजे हाव टू कॉन्सन्ट्रेट एकाग्र मन कशें करप कारण एकदा एकाग्रता जमली की त्या एकाग्रतेच्या आधाराचेर त्या एकाग्रतेच्या बळाचेर खंयचोय विषय म्हाका समजू शकता आज आमच्या भुरग्यांचे सगळ्यात मोठी प्रॉब्लेम असा तो पुअर कॉन्सन्ट्रेशन अभ्यास कसो करपाचो ताज्या फाटले रिझन खूप असा डायट असता कसल्या प्रकारचे अन्न खाता आम्ही फास्ट फूड जंक फूड ते असा ह्या कितलो वेळ आम्ही या टेक्नॉलॉजीच्या हातून वता मोबाईलचेर कितलो वेळ वता आमचो हे सगळ्याचेर सगळ्याचे त्याच्यावर इफेक्ट जाता नाही पण होच इफेक्ट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन हो आम्ही भुरग्यांक जेव्हा शिक्षण देतात नर्सरी बालवाडी हातूतल्यान डेव्हलप करप किंवा आवय बापायन कसो डेव्हलप करप हे वदळ म्हणले की ही सगळ्यो गजाली तो दहावीक गेल्यानंतर शिकवून करतात म्हणून प्री प्रायमरी आणि प्रायमरी शिक्षणाची स्टेज असता ही आयुष्यातली अत्यंत महत्वाची स्टेज प्री प्रायमरी स्टेज आणि प्रायमरी ती सीसीएल वापरप चाइल्ड केअर हा त्यांना वापरा बरोबर आणि त्या काळात याच्या भीतर भुरग्याक खूप ह्यो बेसिक गोष्टी शिकवपाक जाय हे बेसिक गोष्टी शिकवपाक जाय म्हणजे एकाग्रता त्याची नंतर जावची ना पण या बालवाडीन जे प्रकारचे शिक्षण देतात तातूतले अनेक ऍक्टिव्हिटीज असतात त्यो ऍक्टिव्हिटीज ताका एकाग्रता त्याची वाढवतात त्या खातीर असतात खरे म्हणजे अत्यंत साधी गोष्ट अशी असा की ज्या भुरग्याक लहानपणान अनेक प्रकारचे अनुभव मेळटात एक्सपिरियन्सीस आणि ॲक्टिव्हिटी मेळटा तितलो ताचो ब्रेन डेव्हलप जाता कारण आमच्या ब्रेना भितर जे न्युरॉन्स असा चेतापेशी ते एकमेकाकडे कनेक्ट दे आर इन ट्रिलियन्स आणि ते एकमेकाकडे जोडले वचू जाय ते जितले हे अधिक घट्ट जोडले वतले तितलो ब्रेन अधिक समृद्ध अधिक डेव्हलप आता हे जोडतले कसे जाल्यार लहानपणापासून ज्या भुरग्यांक विवी हंड्रेड्स ऑफ ॲक्टिव्हिटीज अँड डिफरंट टायप्स ऑफ एक्सपिरियन्सीस शेकडो प्रकारचे अनुभव आणि शेकडो प्रकारचे विविध प्रकारचे खेळ ॲक्टिव्हिटी जी भुरगी करतात त्या माध्यमातल्यान त्यांची ही न्यूरल जी कनेक्टिव्हिटी असा न्यूरॉनची ती भक्ती वाटतं हे सगळ्यात महत्वाचे काम प्री प्रायमरी आणि प्रायमरी आवय बापायचं आग्रह असता फक्त बरोवपाचं त्या वेळाचे जे अक्षर सुधारतले असे म्हणतात ते अत्यंत चुकीचे हे त्या काळातले काम सो हे सगळे करत असताना आम्ही पुढली स्टेप घेऊपाची म्हणजे भुरग्यांचं मानसिक किंवा सर्वांगीण विकास हो तुम्ही वाचू आनंदे किंवा अभ्यास करू आनंदे ह्या पुस्तकातल्यान कशा प्रकारे म्हणजे ही लेखनमाला असं तुमची सो हातूतल्यान कसं मांडला
आम्ही सगळेजण उलयतात एज्युकेशनात की भुरग्यांचो सर्वांगीण विकास किंवा ताका आम्ही होलिस्टिक डेव्हलपमेंट असे म्हणतात, पर्सनॅलिटी, टोटल डेव्हलपमेंट पर्सनॅलिटी म्हणतात. आमच्याकडे भारतात त्याच्या खातीर 5 शब्द वापरले जातात. आवय बापायनी शिक्षकांनी 5 गजालींची केअर घेऊन काळजी घेऊन जाय. तो पहिलो असा तो ताका म्हणतात तुम्ही अन्नमय कोश, म्हणजे शरीर, फिजिकल आस्पेक्ट. हे शरीर निरोगी असू जाय, शरीर धष्टपुष्ट असपा जाय, लवचिक असू जाय, ही पहिली गजाल. ना जाल्यार सदांच जर दुयेंत पडटा जाल्यार तो फुडें शिकूंक पडटा. म्हणून अन्नमय कोश हो फर्स्ट. ताच्या नंतर जे फुडलो आस्पेक्ट आसा, मनीस म्हणजे फक्त शरीर न्ही, अन्नमय कोशाच्या नंतर येता तो प्राणमय कोश. प्राणमय म्हणजे शक्ती, शक्ती असता ती विविध प्रकारची शक्ती. समजा ग्लास उखलपाचो असा, धरून खूप वेळ धरपाचो असा, ते जे ती जी ताक असता, स्टॅमिना, ती ती प्राणशक्ती असता. तर तो म्हणून प्राणमय कोश. त्याच्या नंतर येता मनोमय कोश. मनशाक मन सुद्धा असा, त्या मनाची जडणघडण योग्य पद्धतीने जावपाक जाय. दॅट इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. त्याच्या नंतर आता विज्ञानमय कोश, म्हणजे बुद्धी. हे बुद्धी खातीर सुद्धा खाद्य लागता. आता आमच्या आवय बापूय सामान्यपणे भुरग्याक कॅडबरी खावप दिवप इतलेच करत असतात. त्याच्या बुद्धीक किने खाद्य मेळटा अशें ना. त्यो गेमी मोबायलार खेळटात भुरगीं, ते यूज म्हणतात ते ना. आणि त्याच्या नंतर फुडली फुडलो जो असा तो असा आनंदमय, प्लीज स्पिरिच्युअलिटी. असे 5 जे कोश असतात, आस्पेक्ट्स असतात, त्यांचे ज्यांना योग्य रीतीन बॅलन्स विकास जातलो त्यांना आम्ही म्हणू शकता की या भुरग्याचा हो सर्वांगीण, एकात्मिक, एक समग्रतेन इंटिग्रेटेड, होलिस्टिक विकास झालो असं म्हणपाचं. आणि हे शिक्षणाचं सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असा, उद्देश हेतू हो असा की भुरगो असं डेव्हलप जावपा जाय. सो हाजे खातीर आम्ही किरे करप, म्हणजे पॅरेंट्स, शाळा किंवा एज्युकेशन इन्स्टिट्यूट असतात, खूपशे वेगवेगळे संस्था असतात, तर ह्यांच्यानी कशी सुरुवात करप, खंय तरी सुरू करू. खूप सरकार सरकारचे प्रयत्न करता, पण पालक किंवा ह्या आमची शैक्षणिक संस्था असा, ताणी किती करपाक जाय. पहिली गजाल म्हणजे भुरगो घरा असता आणि शाळेन असता. घरा ताका आवय बापायचे मार्गदर्शन मेळटा, शाळेन शिक्षकांचे मार्गदर्शन. आता हे शिक्षक आणि आवय बापूय ह्यांच्या मध्ये कोऑर्डिनेशन जाय, आणि म्हणून त्याच्या खातीर तो पालक शिक्षक संघ असता, पीटीए असता. दुर्दैवान त्या पीटीए सुद्धा बऱ्याच इस्कॉलांनी किती किती झालं इतलेच सांगता. खरं म्हणजे पीटीए ही असे एक फोरम असा. पीटीए हो एक ब्रिज, सेतू, घर आणि शाळा ह्यांना जोडणार, आवय बापूय आणि टीचर ह्यांना जोडणार. शिक्षक आणि आवय बापूय ह्यांच्या मध्ये जर समान दृष्टी असतात, कोऑर्डिनेशन असतात, जाल्यार शाळेन जे किती जावपाक जाय अशें भुरगे शिकयतात, ताचे एज्युकेशन शाळेन जाऊ शकता. टीचर करून घेऊ शकना. म्हणून शाळा आणि घर, शिक्षक आणि आवय बापूय ह्यांच्या मध्ये उत्तम प्रकारचे सामंजस्य, संवाद, सामंजस्य हे जर असत, दोघांच्यो कल्पना जर समान असत विकासाच्यो, डेव्हलपमेंटाच्यो. भुरग्याचं डेव्हलपमेंट म्हणजे आवय बापायकूय हेच दिसता, टीचराकूय तेच दिसता. हे जर झाले जाल्यार मागीर फुडली स्टेप जावं शकता. म्हणून याची गरज खूप असा. आणि पॅरेंटल एज्युकेशन हा परत परत सांगतात अनेक बाबतीत. पॅरेंट म्हणजे भुरग्यांक एज्युकेशन करच्या पेक्षा पालकांक एज्युकेशन करप पहिले. ते पण हे सगळे करत असताना आम्ही आमचं एक अकॅडमिक शैक्षणिक एक हे असता न्ही, म्हणजे शिकवपाचं एक म्हणजे एक आम्ही ठरयल्लो असतं अकॅडमिक इयरान हे पोर्शन कम्प्लीट जाऊंक जाय. सो हे कम्प्लीट करत असताना हो मूलभूत तुम्ही जो आता मांडलो पाया, तो खंय बसता. ना खरं म्हणजे हे जर ह्या सगळ्याची जर काळजी घेतली न्ही जाल्यार ते सिलेबस आणि पोर्शन, सिलेबस पोर्शन बरोबर व्यवस्थित कव्हर जातले. आज तातून अधिक वेळ वता किद्या खातीर हे नसता म्हणून. ते पालक आणि जो तुम्ही आता सेतू म्हणता किंवा सिलेबस हे ऑटोमॅटिक कव्हर जातले. सो ते कॉन्सन्ट्रेट हे सगळे वाटतले किंवा संवाद रिलेशन वाटतले. सो हांच्यानी किती करपाक जाय? हांच्यानी पहिली म्हणजे शिक्षण. तुम्ही खूपशे शाळांनी वतात, पॅरेंट टीचर्स असोसिएशन तुमकां आपयता, एक दीस वता किंवा तुम्ही ते सांगतात
येतात. सातत्यच आहे, सातत्यच आहे, अनेक प्रकारचे सातत्यच आहे. आता आम्ही जे पंचकोशात्मक विकास सांगा, माझ्या भुरग्याचे शरीर निरोगी धडधकट पुष्ट असू जाय, ताका खावपाक कितें जाय, व्यायाम कितें जाय. कितले पालक घराकडे आयलो का अभ्यास केलो का विचारतात, व्यायाम केलो का कितले जाण विचारतात, खेळो मैदानाचे तू थोडा तरी खेळो आज असे कितले जाण विचारतात. हे आवश्यक असा अभ्यासाचे टेक्स्टबुक असतात, त्याच्याशिवाय भुरग्यांक रिडिंग हॅबिट कल्टिवेट जावपा जाय. पुस्तक महत्वाचे, तर ती पुस्तकां कितल्या घरांनी असतात, टेक्स्टबुक सोडून कितले आवय बापूय दर महिन्यांक आपल्या भुरग्यां खातीर वाचन करपाक ती पुस्तकां घेतात. कॅडबरी खातीर पैसे खर्च करतात, आनी कितल्या खातीर शॉप ती कोल्ड ड्रिंक्स खातीर पैसे खर्च करतात. फ्रीज घरांनी भरिल्ले आसतले सगळ्यांनी, पुस्तकांचे कपाट कितल्या घरांनी आसा, कितले आवय बापूय कितले भुरगे आपल्या आवय बापायक वाचन करीत असताना पळयता. हा म्हणजे तोच प्रश्न आशिल्लो, कितले पळयता म्हणजे तो आवय आणि बापूय वाचत असता, आवय बापूय कितें तरी नवीन समजून घेतात, शिकत असतात, हे दिसले जाल्यार थोड्या भुरग्यांनी येतले, शंभर तितले येवचे ना, पण हे आवय बापायन केले जाल्यार भुरग्यांनी. आणि ते भुरगे आज लोकांच्या आवय बापायच्या प्रायोरिटीज वेगळे झाल्यात, प्रायोरिटीज वेगळे झाल्यात. ते प्रायोरिटीज अशा असतात की खाओ पिओ मजा करो, फॅशन लखलखाट झगमगाट चकचकाट हे जे ग्लॅमर त्याच्या फाटल्यान अधिक पेरेंट्स वतात. आणि प्लस मायनस असता काही जण असतात की ह्या दृष्टीने विचार करतात, वाचन करतात कमी असा, 80-20 सगळीकडे या असताना 80% जनरल असले जे 20% असे लोक असतात, पण जे लोक असतात त्यांना तुम्ही कशा पद्धतीने मार्गदर्शन करू शकतले, परत मार्गदर्शन त्यांना बरो आहार दियात, मना खातीर त्यांना विविध प्रकारची काही स्टोरीज असतात, इवन फिल्म असा, डॉक्युमेंटरीज फिल्म म्हणजे खंचे दिवप मार्गदर्शन. म्हणजे आता तुम्ही जेव्हा पीटीएक वता, जेव्हा तुम्ही सांगता की हे प्रकार करा, ते एक्झॅक्टली किती एक उदाहरण दाखल सांगा म्हणतात, म्हणजे एक्झॅक्ट पॅरेंट्सान पालकांनी खंची पुस्तकां वाचप किंवा ती भुरग्या पालकत्वाच्या संबंधात खूप पुस्तकं असतात. सगळी वर्तमानपत्र खरं म्हणजे कितल्या घरांनी वर्तमानपत्र येतात मला खबर ना, वर्तमानपत्र हे एक बुक असा, तातून प्रत्येक एका हातून एक वन्स ए वीक भुरग्यां खातीर मटेरियल दिल्ले असतात, त्या मटेरियलचा उपयोग करपाक जाता. सर खुबसे प्रश्न असतात, पण आयचो कार्यक्रम आमका हंगाच थांबवचो पडटा, आम्ही परत केन्ना तरी मिळूया. तुम्ही आज येयले त्याबद्दल आम्ही तुमका देव बरे करू म्हणतात. देव बरे.